शेतकऱ्यांना भेडसावणारी एक समस्या म्हणजे त्यांच्या शेतमालाला न मिळणारा हमी भाव. आणि हीच समस्या दूर व्हावी यासाठी सांगलीतल्या शेतकऱ्यांनी गणपती बाप्पाला आगळ्या वेगळ्या प्रकारे गारहाण घातलंय. इस्लामपूर मधल्या नरवीर तानाजी गणेशोत्सव मंडळानं आपल्या गणेश मूर्तीतून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मिळणाऱ्या दरावर भाष्य केलंय. भाजीपाला, कांदा, लसूण, मिरची, मुळा, शेवगा अशा शेतीमालाचा वापर करून गणेशाची मूर्ती इथं साकारण्यात आली आहे. 15 फूट उंच असलेली ही गणपतीची मूर्ती साधारणतः 200 किलो भाजीपाल्याच्या सहाय्याने सजवण्यात आली आहे. यंदा शेतमालाला भाव नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे, त्यामुळे आमच्या शेतमालाला हमी भाव द्या अशी आर्त हाक या कार्यकर्त्यांनी या मूर्तीतून दिली आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमी भावही मिळाला पाहिजे अशा आशयाचे फलक देखील या गणेश मूर्ती समोर लावण्यात आले. गेल्या 20 वर्षांपासून वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून हे गणेश मंडळ आकर्षक प्रकारे गणपती बाप्पाची मूर्ती साकारत आहे. सांगलीहून कुलदीप मानेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.